नमस्कार, मी एक आई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिवानी गवळी गाडे तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्यासाठी बाजूचं जे बेल बटन आहे, घंटी आहे, त्यावरतीसुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळते, अर्धवट माहिती मिळत नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही पूर्ण माहिती बघत नाही आणि मग नेमकी जी मी व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे नेमकी तीच माहिती कमेंट्स करून मला विचारली जाते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, अर्धवट माहिती मिळणार नाही. तुमच्या काही शंका, काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स करून जरूर विचारू शकता. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे गर्भवती स्त्रियांसाठी, ज्या की आत्ताच गरोदर आहेत त्यांना खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. कारण की जेव्हा आपण गरोदर असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण काही पदार्थ किंवा काही फ्रूट्स, काही फळ अशी असतात की जी आपल्या होणाऱ्या बाळासाठीही घातक ठरू शकतात, आपल्या प्रेग्नन्सीसाठी अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे अशी काही फळं किंवा फ्रूट्स किंवा पदार्थ खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे. तर कुठले असे गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यूली बघत चला. आज देखील आपल्याला बरेच वेळेला माहिती नाही की गरोदर स्त्रियांनी काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे हे आपल्याला माहीतच नसतं, जेणेकरून कुठलाही धोका आपल्याला होणार नाही, आपल्याला आणि आपल्या बाळाला. त्यासाठी आज आपण ही पूर्ण माहिती बघणार आहोत. कारण की काय होतं की बऱ्याच वेळेला आपण गरोदर आहोत म्हटलं की आपल्याला डोहाळे लागतात, अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होते परंतु आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला डोहाळे प्रत्येकच डोहाळे पुरवावेत असं नाही, ते डोहाळे आपल्यासाठी घातकसुद्धा असू शकतात. तर असेच गरोदरपणामध्ये जसं की कच्चं मांस अजिबात खाऊ नये, यात कोलाई आणि साल्मोनेला नावाचे जे बॅक्टेरिया असतात जे की फूड पॉयझनिंगचा त्रास निर्माण करू शकतात. पण गरोदर स्त्रीला जर मांस खाण्याची खूपच तीव्र इच्छा झालीच तर तिनं काय करायचं, तर योग्य पद्धतीने शिजवून खायला हवं. ते जोवर शिजत नाही तोवर त्यात गुलाबी आणि कुठल्याही रक्ताचा असा डाग दिसणार नाही याची काळजी घ्यायची. कच्च्या मांसाला चुकूनही हात लावायचा नाही, वेळोवेळी हात स्वच्छ धुवायचे आहेत जर तुम्ही ते मांस बनवलं तर. आणि जर शक्य असेल तर तुम्ही नॉनव्हेजपासून दूरच राहावं, कारण की त्याचे दुष्परिणाम जर झाले तर ते तुम्हाला आणि तुमच्या बाळालासुद्धा भोगावे लागतील. मांसाहार प्रमाणेच मच्छीमध्ये त्यामध्येच येतं, किंवा अन्य जे सीफूड्स असतात जे गरोदस्ती आणि खाणं एकदम टाळायलाच पाहिजे. शार्क, किंग, मॅकनेल आणि ज्या टील फिश असतात यांसारखे जे फिश असतात यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅक्युरी असते. जास्त प्रमाणामध्ये जर मॅक्युरीचं सेवन झालं तर जो आपल्या गर्भातील बाळाचा जो विकास असतो हे खूप स्लोली होतो, संतगतीने होतो आणि त्याच्या मेंदूच्या वाढीमध्ये सुद्धा त्याचा खूप प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. सी फूड जे असतात त्याच्यामुळे काय होतं तर ॲलर्जी, रॅशेस, उलटी यासारखे होऊ शकतं. त्याचप्रमाणे अतिसार होण्याचीसुद्धा समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते, त्यामुळे हे पदार्थ तुम्हाला टाळायचेच आहेत. आता बरेच वेळेला अनेक जण आपल्याला सल्ले देत असतात की गरोदर स्त्रीने या काळामध्ये पपई अजिबात खाऊ नये, तर एकदम बरोबर आहे, एकदम खरी गोष्ट आहे ही. कारण की यामध्ये जे लॅक्टेक्स असतं ना ते गर्भाशय अंकुचन निर्माण करू शकतं. शिवाय पपईमध्ये पपईन आणि पेप्सिन नामक जे घातक असतात ते खूप हानिकारक असतात, त्याच्या बाळाच्या विकासावर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतो. एवढंच काय तर तुमचं मिसकॅरेजसुद्धा होऊ शकतं तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये पपई खाल्ली तर. त्यामुळे गरोदर स्त्रीने अजिबात पपई खाऊ नये. तुम्हाला जर खूपच तीव्र इच्छा झाली किंचितशी तुम्ही म्हणजे अशी थोडीशी छोटी एकदम छोटी फोड खाऊ शकता, जसं की डोहाळे वगैरेसाठी. पण मला तर वाटतं तुम्ही ते टाळलेलंच बरं, अजिबात पपई खाऊच नका, कारण की मिसकॅरेज होण्याचे चान्स हे खूप जास्त असतात पपईने. त्यानंतर पपईनंतर दुसरं फळ आपलं अननस, हे पण गरोदर स्त्रीला न खाण्याचा सल्ला दिला जातो. अननस हे पौष्टिक आणि उपयुक्त असं फळ असतं जे की खास करून गरोदरपणाच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात तर अजिबात चुकूनही खाऊ नका. पहिल्या 3 महिन्यामध्ये अजिबात खाऊ नका तुम्ही हे फळ. याच्यामुळं काय होतं तर यामध्ये काय असतं, ब्रोमोलिन एन्झाइम असतं, ते गर्भाशयाचे ग्रीव असतं ना त्याला नरम करून थेट प्रसूतीच्या कळा सुरू होऊ शकतात आणि मग तुम्हाला काय होणार तर मिसकॅरेज होणार. त्याच्यामुळं गर्भपात होऊ नये यासाठी अजिबात अननस खाऊ नका. अननस खाणं खूप
घातक असतं आपल्या बाळासाठी, आपल्या अभ्रकासाठी, त्या जे आपलं पोटातील बाळ असतं त्याच्यासाठी खूप हानिकारक असतं. त्यामुळं अननसाचं काहीच नाही, त्याचं ज्यूस नाही किंवा काहीच नाही. त्यानंतर बडीशेप आणि जे मेथी दाणे असतात हे पण गर्भाशयामध्ये अंकुचन निर्माण होऊन प्रसूतीच्या अगोदरच आपल्याला त्या कळा निर्माण करतात आणि गर्भपातसुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे तिळाचं जर सेवन जास्त झालं तरसुद्धा गर्भपाताचा धोका हा उद्भवू शकतो. जाणकार ज्या लोकं असतात हे तर तीळ अजिबात खातच नाहीत काही दिवस. नंतर तुम्ही 3 महिन्याच्या नंतर हळूहळू त्याचं सेवन करू शकता, परंतु न केलेलंच बरं. पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये अजिबात असले कुठल्याही पदार्थाचं सेवन करू नका. बडीशेप आणि मेथी दाणेसुद्धा खूप घातक असतात, त्याच्यामुळेसुद्धा गर्भपात होऊ शकतो. 3 चिच्ची तुम्ही 2-3 दाणे सेवन करू शकता, पण जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला सवय असेल की कधीही जेवण वगैरे झाल्यानंतर बडीशेप खाण्याची, तर ती सवय तुम्ही आजच मोडा. मेथी दाण्याचं कुठलंही सेवन करायचं नाही. बऱ्याच ठिकाणी मेथी दाण्याची भाजी बनवली जाते किंवा त्याचा काढा दिला जातो, तर हे सर्व टाळायचं आहे. हे तुम्ही तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर खायला पाहिजे, पण अगोदर अजिबात खायचं नाही गरोदरपणामध्ये, कारण की याचा खूप जास्त परिणाम होतो आपल्या बाळावरती. आता जे मी तिळाचं सांगितलं, आता तुम्ही म्हणसाल की तिळ हे जसं की अनियमित मासिक पाळी असेल तर आयुर्वेदामध्ये तिळाच्या बियाचं सेवन करायला सांगितलं जातं. बरोबर आहे, तिळाच्या याचं सेवन हे करायला सांगितलं जातं जेव्हा आपली पाळी जर नियमित करण्यासाठी तिळाच्या बीजाचं सेवन करण्याचा सल्ला हा दिला जातो. पण याच कारणामुळे गरोदरपणात तिळापासून दूर राहणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण की पहिल्या 3 महिन्यामध्ये तिळयुक्त कुठलाही पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये आला तर जो गर्भपात असतो त्याचा धोका हा सर्वाधिक वाढतो, त्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे असल्या कुठल्याही पदार्थाचं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे. तर हे खूप असे आपल्या घरातीलच वस्तू आहेत की ज्या आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत. त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स, ड्रिंक्स हे सगळं स्मोकिंग वगैरे तुम्हाला सगळं सोडून द्यायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये चहासुद्धा प्यायचा नाही आहे. उष्णतेचे कुठलेही पदार्थ जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला खायचे नाही आहेत. आणि भरपूर असं पाणी प्यायचं आहे, नारळ पाणी प्यायचं आहे. त्यानंतर थोडाफार व्यायाम, म्हणजेच जे हलके व्यायाम असतात असले व्यायाम तुम्हाला करायचे आहेत. जे व्यायाम घातक असतात, हानिकारक असतात, असले व्यायाम तुम्हाला अजिबात करायचे आहेत. जड वस्तू उचलायच्या नाहीत, हार्ड कामं करायचे नाहीत, ज्याच्यामुळे तुम्हाच्या बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा, मस्त रहा, टेक केअर, काळजी घ्या, तुमचीही काळजी घ्या, तुमच्या पोटातील बाळाची देखील काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला किती यूजफुल वाटला तेही मला कमेंट्स करून जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा. धन्यवाद.